अरे मंजिलें तो उन्हें मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, कष्टों से उड़ान होती है, कष्टों से उड़ान होती है। आज आम्हाला या ठिकाणी बोलण्यासाठी संयोजकांनी फार फार चांगली विषय दिले, त्याबद्दल मी प्रथम संयोजकाचे आभार मानतो। आणि मी जाधव श्रीराम दत्तात्रय आज तुमच्यासमोर सुख गावात की शहरात याविषयी थोडेफार बोलणार आहे। अरे आत्ताच्या घडीला जर आपण पाहिलं तर सुख नावाचा शब्द सुद्धा आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळत नाही, परंतु माझ्या गावात तुम्हाला सुख पाहायला मिळतं। मित्रांनो, म्हणतात की स्वातंत्र्यपूर्व काळात शहराची निर्मिती झाली आणि त्याच वेळेस आपल्या भारत देशात एक सोन्याचा धूर निघत होता। अरे कुठे गेला हा सोन्याचा धूर? अरे कुठे गेला हा सोन्याचा धूर? कोणास ठाऊक, आपल्या देशात व्यापारासाठी आलेल्या ब्रिटिशांनी आपल्या देशाला दृष्ट लावले आणि आपल्या आपल्या भारत देशाची वाट लावली। मित्रांनो, आणि त्याच वेळेस गांधीजी म्हटले होते, अरे खेड्याकडे चला, म्हणजे आता आपल्याला खेड्याकडे गेल्याशिवाय पर्याय नाही, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातच शहरापेक्षा खेड्याला जास्त महत्व देण्यात आले होते। मित्रांनो, शहरात आपल्याला जाती व्यवस्था आणि सुव्यवस्था पाहायला मिळते, परंतु माझ्या खेड्यात तुम्हाला फक्त आणि फक्त मानवता हाच खरा धर्म तुम्हाला माझ्या खेड्यामध्ये पाहायला मिळतो। मित्रांनो, हिंदू मुस्लिम शीख ईसाई यांच्यात रक्तातले नाते नसले तर हृदयातील नाते तुम्हाला माझ्या खेड्यामध्ये पाहायला मिळते। मित्रांनो, शहरातील लोक जात पंथ मानून एकत्र राहतात, परंतु माझ्या गावातील लोक फक्त एक भारतीय असल्याचा अभिमान बाळगून माझ्या गावात राहतात। मित्रांनो, सुभेदाराच्या पोरीला साडे आणि चोळी घेऊन परत पाठवणारे छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्या तरुणांसाठी आदर्श ठरतील। अरे कुठे गेले हे तरुण? अरे कुठे गेले हा तरुण? अरे कोणास ठाऊक? अरे पोपटी सारखे एक प्रकरण जेव्हा माझ्या कानावर आलं तेव्हा माझ्या अंगावर एक शहारा उठला होता आणि डोळ्यातून पाणी येत होतं। मित्रांनो, आणि त्या पोरीचे काय हाल केले? अरे एक शरीराचा एक अवयव सुद्धा ते नीट सोडला नाही। मित्रांनो, काय झाले आजच्या तरुण पिढीला? काय कोणास ठाऊक? आणि त्या स्वातंत्र्यपूर्व काळात तर छत्रपती शिवाजी महाराज म्हटले होते, अशीच असते आमची आई सुंदर, तर आम्ही असेच घडलो असतो शिव छत्रपती सुंदर आम्ही। आणि 2020 मध्ये आपल्या भारत देशाला एक कृषी प्रधान बनवण्याचं स्वप्न माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी पाहिलं होतं। मित्रांनो, आणि आपल्या भारत देशाला जर कृषी प्रधान बनवायचे असेल तर प्रथम आपल्याला कृषी आणि दुसऱ्यांदा आपल्याला व्यापार या दोन घटकाला आपल्याला प्राधान्य घ्यावं लागेल। आणि ज्यावेळेस कृषीला प्राधान्य द्यायचं म्हणजे तुम्हाला माझ्या गावात यावं लागेल। मित्रांनो, अमेरिकेला एक श्रीमंत देश म्हणतात, चीनला एक चांगली सुव्यवस्था असणारा देश म्हणतात आणि पाकिस्तानला एक दहशतवाद्यांचा देश म्हणतात। अहो खरे ना की अमेरिकेकडे खूप पैसा आहे, तेथील लोक श्रीमंत आहेत म्हणून ते त्यांना एक श्रीमंत म्हणतात। चीनकडे चांगली सुव्यवस्था आहे म्हणून त्यांना चांगली सुव्यवस्था असणार म्हणतात आणि पाकिस्तानकडे दहशतवादी आहेत म्हणून त्यांना दहशतवाद्यांचा देश म्हणतात। मित्रांनो, परंतु माझ्या भारत देशाला एक कृषी प्रधान देश म्हणतात, अहो खरे का? अरे खरं नाही मित्रांनो, हे फक्त कागदावर टिपण्यापुरतं खरं। मित्रांनो, माझ्या भारत देशाला कृषी प्रधान म्हणण्याचा आताच्या घडीला अधिकार नाही। जेव्हा माझ्या भारत देशाला कृषी प्रधान म्हणावं लागेल, जेव्हा की माझ्या शेतकऱ्यानं एखाद्या शेतकऱ्याने जर घर बांधलं आणि त्याला म्हणलं, अरे तू आज घर बांधलं आणि तुझ्या घरात एसी नाही, अरे तू एसी बसव, अरे तू म्हणतो अरे माझी ऐकत नाही एसी एसी बसवण्याची एसी बसवण्याची, अरे बघा ना, अरे एक शेतकरीची ऐकत नाही एसी बसवण्याची, मग आपण कोण? आपल्या भारत देशाला एक कृषी प्रधान म्हणणारे आपण कोण? अरे जेव्हा माझ्या शेतकऱ्याच्या मालाला किंमत देण्याची, म्हणजे ज्याने जर उत्पन्न केलेल्या मालाला पैसा देण्याची, म्हणजे भाव ठरवण्याची जर त्याच्याकडे किंमत आली, म्हणजे त्याला जर आपण हक्क दिला, तर तेव्हा आपण आपल्या भारत देशाला एक कृषी प्रधान म्हणू। आणि तेव्हा आपल्या शेतकऱ्याच्या तोंडावर हात होईल किंवा मी छाती टोपून सांगेल आपल्या भारत देशाला, अरे माझा भारत देश आज कृषी प्रधान झाला। मित्रांनो, आजचे तरुणाला काय झालंय, कुठले व्यसन लागलेत आणि शहरातील लोक आणि म्हणजे शहरातील तरुण आपल्याला आज बाधित झालेले पाहायला मिळतात, परंतु माझ्या गावातील तरुण हे आपल्या आई वडिलांना तरी शेतात कामात मदत करतात किंवा आपल्या सीमेवर आपली जान देतात। 80% हे तरुण आपल्या खेड्यामध्ये मधले आपल्याला जवान होताना पाहायला मिळतात। मित्रांनो, आज जर सुखाची व्याख्या जर करायची झाली तर ते पैशात न करता आपल्याला समाधानित करावं लागेल। मित्रांनो, म्हणजे आपल्याला ठरवावं लागेल ना की सुख कुठे, म्हणजे शहरात आपल्याला पैसा मिळेल तर सुख मिळणार ना मित्रांनो, परंतु माझ्या खेड्यात तुम्हाला पैसा नाही पण सुख पाहायला मिळेल। मग आता तुम्ही ठरवा की सुख कुठे, अरे शहरात की गावात? अरे मी तर छाती टोकून सांगेल की अरे माझ्या गावातच आज सुख पाहायला मिळेल। मित्रांनो, आणि आजची आपल्या भारत देशाची आपण परिस्थिती पाहतच आहोत। मित्रांनो, कोरोनाने आपल्या भारत देशाला अख्खे गिळून टाकले आणि शहरातील लोक आपल्या गावाकडे येतात आणि ते कोरोनाचे जे नियम आहेत ते पाळत नाहीत, सॅनिटायझर सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही आणि ते आज आपल्या गावाला सुद्धा म्हणजे खेड्यात सुद्धा कोरोना आणत आहेत। मित्रांनो, त्यामुळेच आपल्याला शहरामध्ये चांगली हवा पाहायला मिळत नाही, परंतु माझ्या खेड्यात तुम्हाला चांगली हवा चांगली
अंदर मने कि माझ्या गावात तू काय ना मुझे भगवा चाहिए, अरे ना मुझे भगवा चाहिए, ना मुझे हरा चाहिए, अरे ना मुझे भगवा चाहिए, ना मैं हरा चाहिए, हरा चाहिए, अरे मैं हिंदुस्तानी हूँ, सिर्फ मुझे एक तिरंगा चाहिए, सिर्फ मुझे एक तिरंगा चाहिए। मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि तुम्ही जर मला लाईक केलं तर मी एक विजेता बनू शकतो, म्हणून कृपया शेतकऱ्याच्या मुलाला